नमस्कार मित्रांनो आजचे करंट सफेअरमधील महत्त्वाचे प्रश्न आहे ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सर्वांनी लिहून घ्या पहिला प्रश्न आहे ब्रिटिश ग्रँड पिक्सल स्पर्धा दोन हजार तेवीस विजेता कोण ठरलेले आहे तर मॅक्स वेस्पन नावाचा जो खेळाडू आहे हा विजेता ठरलेला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या मॅक्स वेस्पन हे रेड बुल संघाकडून खेळतात त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये कॅनेडियन दोन हजार तेवीस ही स्पर्धा स्पॅनिश दोन हजार तेवीस स्पर्धा मोनॅको दोन हजार तेवीस स्पर्धा बहारिन दोन हजार तेवीस त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन ग्रँड पिक्सल स्पर्धा दोन हजार तेवीस अशा बऱ्याच स्पर्धा जिंकलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये मॅक्स वेस्पन यांच्यावर आधारित प्रश्न पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे कॅनडा ओपन दोन हजार तेवीस ठीक आहे बॅडमिंटन विजेता कोण ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे लक्ष सेन मागं राज्यसेवा पूर्वपरीक्षा जर तुम्ही पेपर दिला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की जोड्या लावणीमध्ये प्रश्न विचारलेला होता तर लक्षसेन हे बॅडमिंटन या खेळासंबंधित आहे आणि त्यांनी कॅनडा ओपन दोन हजार तेवीस हे बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेली आहे सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बघा जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो तर मित्रांनो जागतिक लोकसंख्या दिवस हा अकरा जुलैला साजरा केला जातो म्हणजे आजच हा दिवस साजरा केला जात आहे सुरुवात आहे एकोणीसशे एकोणनव्वदपासून जागतिक लोकसंख्या दिवस जो आपण साजरा करतो तो एकोणीसशे एकोणनव्वदपासून साजरा करतो मात्र अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी जगाची लोकसंख्या ही पाच अब्ज झाली होती ओके सो यानिमित्त आपण हा दिनविशेष जो आहे मित्रांनो हा काय करतो आपण साजरा करतो ठीक आहे तर हे पेज सगळ्यात महत्त्वाचं पेज होतं त्यानंतर पुढे बघा एक महत्त्वाचा म्हणजे अमिबा चर्चेमध्ये आहे नायग्लेरिया फौलेरी हा एक अमीबा आहे मित्रांनो याला ब्रेन इटिंग अमिबा या नावानं ओळखलं जात आहे अलिपुझा केरळ या ठिकाणी एक रुग्ण सापडलेला आहे आणि हा जो ब्रेन इटिंग अमिबा आहे याची प्रथमता नोंद दक्षिण कोरिया या देशामध्ये झालेली आहे त्यामुळे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण तुम्हाला मागं माहीत असेल की मंकी पॉक्स जो आजार आला होता आपल्याला त्याचा उगम विचारलेला होता तो रिपब्लिक ऑफ कांगो या देशामध्ये आलेला होता ठीक आहे तर त्यामुळं हा पण पॉईंट तुम्ही ते लक्षात घ्या त्यानंतर उबिनास ज्वालामुखी कोणत्या देशामध्ये निर्माण झालेला आहे तर बघा पेरू या देशामध्ये निर्माण झालेला आहे आणि अमेरिका दक्षिण अमेरिका खंडामध्ये हा देश येतो रिंग ऑफ फायर जे की प्रशांत महासागरमध्ये आहे जिथं सर्वाधिक भूकंप आणि ज्वालामुखी होतात त्याच एरियामध्ये हा ज्वालामुखी आहे हा आपण लक्षात घ्या आणि पेरू देशाची राजधानी जी आहे ती आहे लिमा तर हे पण पाठ ठेवा येणाऱ्या एस एस सी एक्झाममध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो सी बी आयचे नवीन महासंचालक म्हणजे सी बी आयचे जे प्रमुख झालेले आहे मित्रांनो ते प्रवीण सूद झालेले आहे आणि लक्षात असू द्या सी बी आयची स्थापना ही एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झाली होती आणि दोन हजार तेवीसमध्ये याला साठ वर्ष पूर्ण झालेलं आहे म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आहे सी बी आयचं ओके सो हा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी आणि शेवटचा प्रश्न आहे आजच्या करंट अफेअरमधील कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती ठीक आहे कोणत्या ठिकाणी केली जाणार आहे तर पुणे या ठिकाणी केलं जाणार आहे आणि भारताची डेटराईट म्हणून पुण्यालाच ओळखलं जाते हा दैनिक चालू घडामोडीमधील महत्त्वाचे प्रश्न थँक्यू सो मच